शिवसेनेची चाचपणी काहीतरी वेगळीच दिसतेय. राज्यामध्ये स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेनेनं केली की काय, अशा एक प्रकारचं वातावरण सध्या झालेलं आहे. आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी काही आमदारांबरोबर चर्चा केली, पाहूया. जागा वाटपावरून शिवसेना भाजप युतीमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं स्वबळावर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लढवण्याची चाचपणी सुरू केली आहे. या अनुषंगानेच मातोश्रीवर काही गेल्या काही दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. राज्यातल्या जिल्हा संपर्क प्रमुखांना जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांना मातोश्रीवर बोलावलं जात आहे आणि त्यांच्याकडून माहिती घेतली जाते आहे. औरंगाबादमधल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आज मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे औरंगाबादमधले आमदार प्रदीप जयस्वाल आणि संजय शिरसाट. नेमकं उद्धव ठाकरेंकडून काय आदेश मिळत आहेत, काय चर्चा सुरू आहे याची आपण माहिती घेणार आहोत. सर, तुमच्याकडून आपण सुरुवात करूया की नेमकं उद्धव ठाकरेंनी आज बैठकीत काय सांगितलं. नाही, आज आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी या ठिकाणी मराठवाडा रिजनची बैठक ठेवली होती आणि त्या बैठकीमध्ये आपल्या आपल्या मतदारसंघातील तिथली परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं चांगल्या पद्धतीने आपण आपल्या मतदारसंघात काम करावं, एवढंच आम्हाला या ठिकाणी आदेश दिला. शिवसेना आणि भाजपचे एकूण किती आमदार आहेत आणि भाजपच्या ज्या जागा आहेत त्यावर नेमकी काय रणनीती आहे? भाजपच्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार तयार आहेत का? असं काही ठरलेलं नाही आहे. तरी या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जवळपास 9 शिवसेनेची जागा आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची 2 जागा आहे. ज्या 2 जागा तुम्ही सांगतात त्या ठिकाणी समजा जर स्वबळावर लढण्याची भाषा झालीच तर शिवसेनेकडून तयारी झाली आहे का? असं काहीच नाही. माननीय उद्धव साहेब जे निर्णय घेतील आमच्या सर्व शिवसेनेकाला ते बाइंडिंग राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.